हे पोरग ऐकतच नाही, हे पोरग एकदा संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावा लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16 दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली, किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल, हे देवड फडणवीस स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटत. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो, घे माझा बळी, पण समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत, समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचंय, घेणार 10% नाही आतला, माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला, मी त्याला दोष देत नाही, ह्यो जे उभा केलाय ह्यो त्यानेच उभा केलाय, मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हटेलेले, तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो, बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं, शब्द न शब्द सेकंद सेकंद मीडिया दाखवत, हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी, त्याला सगळी ताकद दिली, आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम, त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे, मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरते, वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले, ते सुद्धा त्याला पालन पोषण करतात, शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू, यांनी त्याला उभा केलाय, नारायण राणे काल आमच्या गेवराय तालुक्यातल्या 2 आणि आंबड तालुक्यातला 1 जण उचलून दिले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी, तेही तिथे मुंबई, एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील, असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात योगा केली, योगा केली, तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बिने देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको, तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षड्यंत्र, टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंबलबजावणी, एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही, हे परफेक्ट माहिती, याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहे, ते पण मराठ्यांचे, हे सगळं षडयंत्र आहे, मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही, पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाही हे त्यांना वाटत, समाजाचं आपलं स्वप्न होतं गुडाल उधळा, समजून घ्या, यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुडाल उधळा, उधळला नाही, याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काय खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार, तो का असं करतोय त्याचं कारण आहे, आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याने ती माफी मागावं लागली, तेव्हाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत, मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का, मी काय चूक नाही केली. दुसरं, त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं, त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी नाही येऊन दिला. त्याला तिसरा राग आहे,
आम्ही शिया संभाजीनगरला येणार होतो, तो आला नाही. त्याला चौथा राग आहे. 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होता होते. त्याला पाचवा राग आहे, मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून दाखवीन. मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललो नाही. त्याच्या डोक्यात वेगळ्या कुठे आहे. त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपवी दे. मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो. त्याचा जे ऐकणार नाही तो संपला जातो. तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढं गेलेलं कुणी खपत नाही. एखादी जात मोठी झालेली त्या जमत नाही. आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते. आणि मराठे मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला नाही. मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाव ऐकल्यावर काय होतो. मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेंचा सुद्धा सांगणार, अजितदादांसुद्धा सांगणार. सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडून. त्याच्याबद्दल केलेला अभ्यास. त्यांनी हे लोक मुंबईत फिरले आणि यांना सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली, मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांना दाखवायला लावले. सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले. त्यांनी एकच विडा उचलला नसता तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही. कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय, तो बाबा देवेंद्र फुलेंच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला वरून. त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच. हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय. आणि त्याचं न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाका धाका पक्ष सोडायची वेळ लोकांवर आली. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो, एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत. कधीच सोडायची वेळ आली. कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही कुटुंबात म्हणजे औषध पेल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो. मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय देव करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती. तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चाताबी. माझ्याविरुद्ध तू काय ओप्रेशित बदनामीचे षडयंत्र बरोबर ना. बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय त्याच्यावरही बोलणार. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते. याच्यामुळे मी माणूस म्हणून आज बोलतोय. फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचित मान हलवलं तरी मान्य करा. मला कधीच माधव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ द्या. कधीच मी आज फक्त माणूस म्हणून बोलतो. देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामणी कावा माझ्या विरोधात चढू देणार नाही याला मनोज जरांगेन मराठीचं पुस्तक म्हणतो. तेव्हा बामणी कावा जर मोडला नाही ना तर माझं नाव बदलून ठेवी मी तू आता देणार. तो मी तुझ्याकडेच येतो आता. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना. तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यानं. मला निघालो तुझ्याकडे मिळालं. पण ह्यो काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. ह्यो काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो. याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका. मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलला राष्ट्रवादी.